शहराचे प्रथम नागरिक नंदकुमार घोडेले यांनी आज एमसी न्यूज कार्यालयातील गणेशाची आरती करत शहरातील विकास कामे पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार असल्याचं आश्वासन केलंय आणि शहर विकासात एमसी न्यूजचा मोठा वाटा असल्याचंही म्हटलं आहे. हातवे एमसी न्यूज कार्यालयातील श्री गणेशाची आज सकाळची आरती महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते पार पडली आहे. महापौर घोडेले यांनी एमसीएनचे संचालक वीरेंद्र पवार आणि मुख्य संपादक देव शेजूळ यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आरतीनंतर शहरवासियांना शुभेच्छा देताना महापौर यांनी शहरातील विकास कामे थांबली असल्याचं मान्य करत यापुढे मात्र वेगाने काम करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं आहे. गणपती बाप्पा मौर्य, मंगळमूर्ती मौर्य, खरं तर मराठवाड्यातलं सगळ्यात लोकप्रिय चॅनल MCN. माझ्या आरत्यांची सुरुवातच त्या बाप्पाच्या आरतीपासून सुरुवात होते. मी स्वतःला भाग्यवान समजतो. खरं म्हणजे माझ्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीमध्ये MCNचा सिंहाचा वाटा आहे. मी आत्ताच आमचे बंधू वीरेंद्र पवार साहेबांना सांगितलं, देव शेजवळला सांगितलं, जेव्हा आम्ही काही नव्हतो तेव्हापासनं या बाप्पाच्या आरती करता येत असतो, आम्हाला बोलत असतात. खरं म्हणजे हा विघ्नहर्ता आहे आणि मला वाटतं विघ्नहर्ताची आजपासून आरती सुरुवात केली, इथनं सुरुवात केली. मला खात्री आणि विश्वास आहे बाप्पाच्या आशीर्वादाने या शहराचा विकास करण्याची ताकद मला मिळेल. लोकांना न्याय देण्याचं काम MCN चॅनलच्या माध्यमातून होत असतं. वेळप्रसंगी आम्ही जर चुकलो तर निश्चितच एक मार्ग दाखवण्याचं सुद्धा काम हे MCN चॅनल करत असतं, याचा मला सार्थ अभिमान आहे. मी आत्ता वीरेंद्र भैयांना सांगितलं माझ्या घरचं चॅनल आहे आणि खरंच एक आपले पण या ठिकाणी आल्यानंतर वाटतं. आपण बघतोय हा शहरातली परिस्थिती, राज्यातली परिस्थिती, संकटं येत असतात परंतु विघ्नहर्ता प्रत्येक संकट दूर करत असतो आणि विघ्न दूर करत असतो. मी गणरायाला तीच प्रार्थना केली, गणराय आमच्या शहरावर विकास काम कुठंतरी थांबलेली आहेत, अडचणी वेगवेगळ्या आहेत, संपूर्ण राज्यात दुष्काळ आहे, शहरातली परिस्थितीसुद्धा मला वाटतं फार काही वेगळी नाही, परंतु या परिस्थितीतनं मार्ग काढण्याकरता आम्हाला बळ दे, आम्हाला आशीर्वाद दे आणि निश्चितच शहरवासियांना अपेक्षित असलेला समतोल विकास करण्याची ताकद आम्हा सर्वांना दे.